हॅलो गोल्ड बाईट्स किचन मध्ये मी प्रतीक्षा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत आपल्या व्हेज नॉन व्हेज रेसिपींसाठी लागणारा चविष्ट असा मसाला. व्हेज नॉन व्हेज मसाला बनवण्याचे साहित्य: धने, जिरे, बडीशोप, खसखस, सफेद तीळ, शाही जिरं हे सर्व पदार्थ एक एक चमचा घेतले आहे. हे 2 पानं तेजपत्त्याचे आहेत. ही जावित्री आहे. 3 हिरव्या वेलच्या आहेत. 1 चक्रफूल आहे. 2 तुकडे दालचिनीचे आहेत. 3-4 चिरफळ आहे. 10-12 काळी मिरी आहे आणि 5-6 लवंग आहे. चिमूटभर हिंग आहे आणि 1 चमचा मीठ आहे. 1 वाटी सुकं खोबरं आहे. 1 मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे. मुठभर कोथिंबीर आहे. ही पुदिन्याची पानं आहेत. कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचा आहे. कोथिंबीर आणि पुदिना आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकता. 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक स्वच्छ धुवून कट करून घेतले आहे. व्हेज नॉन व्हेज मसाल्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवली आहे. आता याच्यात आपण 1 मोठा चमचा तेल घालून घेऊया. कढई छान तापली आहे. आता याच्यात आपण 1 मोठा कांदा जो उभा चिरून घेतला होता तो टाकणार आहोत. हा कांदा गुलाबी रंग होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. कांदा पटकन शिजण्यासाठी थोडस मीठ घालूया. आता आपला कांदा गुलाबी रंगावरती परतला गेला आहे. आता आपण तो साईडला करून घेऊ आणि हे 1 वाटी सुकं खोबरं टाकून परतून घेऊया. आपला गॅस मीडियम वरती ठेवायचा आहे. आता हे सुकं खोबरं गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं आहे. आता आपलं सुकं खोबरं गुलाबी रंगावरती परतलं गेलं आहे. आता आपण कांदा आणि सुकं खोबरं मिक्स करून घेऊया. आता आपला कांदा आणि सुकं खोबरं छान परतून झालं आहे. आता ते आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ. आता आपण गॅस मंद करूया आणि आपल्या कढईत धने, जिरे, बडीशोप, खसखस, सफेद तीळ, शाही जिरं हे सर्व 1-1 चमचा घेतलं होतं ते टाकून हलवून घेऊया. आपला गॅस मंद करायचा आहे आणि आपले हे मसाले छान परतून घ्यायचे आहे. आता याच्यातच आपण हा तेजपत्ता आणि हा खडा गरम मसाला टाकून घेऊया. हे सर्व मसाले छान परतून घेऊया. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. आपल्या मसाल्याला छान सुवास सुटला की गॅस बंद करायचा आहे. आता आपल्या मसाल्यांना छान सुगंध सुटला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता आपल्या मसाल्यांमध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि हे हिंग
ते घालून घेऊया. सुकं खोबरं, कांदा, गरम मसाले घालून आपण मसाला एकत्र केला आहे. आता याच्यात आपण लसूण आणि अद्रक मिक्स करूया आणि ही कोथिंबीर सुकून घेतली आहे ती मिक्स करून घेऊया आणि हा पुदिना. आता हे मसाले थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे आहेत. आपले मसाले थंड झाले आहेत, त्याच्यात आपण अद्रक, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर मिक्स करून घेतली आहे आणि आता आपण मिक्सरला वाटण करून घेणार आहोत. हे वाटण करताना याच्यात पाणी बिलकुल घालायचं नाही. आता आपलं वाटण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं आहे. टेक्स्चर पहा, किती छान दिसत आहे. हा मसाला 8 दिवस फ्रीजमध्ये चांगला टिकतो. अगदी घाईच्या वेळेसही हा मसाला 1 चमचा जरी आपल्या रेसिपींमध्ये टाकला तरी आपल्या रेसिपींची टेस्ट आणखीनच वाढते. आपल्या व्हेज नॉनव्हेज रेसिपींची टेस्ट आणखीनच वाढवणारा हा चविष्ट असा मसाला तयार आहे. आपण ही व्हेज नॉनव्हेज मसाल्याची रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत चवीने खा, मजेने राहा.